हेलो फ्रेंड्स, अर्चना लर्निंग कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मुलांना अ ते अहा या मराठी विषयामध्ये वेगवेगळे आपण त्याच्या मात्रा शिकवत असतो. मात्रा म्हणजे स्वरचिन्ह शिकवत असतो. जर तुम्ही प्रत्येक मात्रा शिकवत असताना सोबतच जर सरळ प्रश्नही दिले तर मुलांना समजण्यास अधिक सोपे जाईल. तर माझा आजचा व्हिडिओ हा यावरच आधारित आहे. माझा आजचा व्हिडिओ हा दीर्घ वेलांटी म्हणजेच मुलांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर दुसरी वेलांटी यावर आधारित आहे. जर तुम्ही मुलांना दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी जर शिकवत असाल तर सोबतच या सर्व प्रश्नांचा देखील अभ्यास घ्या. त्यामुळे मुलांना अधिक लवकर समजण्यास मदत होईल. आणि हो, जर तुम्हाला या संदर्भात काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये देखील सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व सोबतच शेअर करायला देखील विसरू नका. थँक्यू. चला तर आपण वर्कशीट बघूया. प्रश्न पहिला, रिकामी जागा भरा. या ठिकाणी आता मुलांना या ठिकाणी चित्र दिलेली आहेत आणि काही शब्द दिले आहेत. मात्र या ते शब्द पूर्ण नाहीत, अपूर्ण आहेत. तर ती त्यांना जे अपूर्ण शब्द पूर्ण करायचे आहेत चित्र पाहून. या ठिकाणी चित्र आहे चिमणी, ची म नी. आता या ठिकाणी न, नला या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे म्हणजे दीर्घ वेलांटी आहे. आता शब्द तयार झाला ची म नी. पुढील चित्र आहे मिरची, मी र ची. चला दुसरी वेलांटी आहे ची, मी र ची. त्यानंतर पुढील चित्र आहे शी, शी टी. त्याला देखील दुसरी वेलांटी आहे कारण आपण वर्कशीट हे दुसरी वेलांटीवर आधारित पाहत आहोत. त्यानंतर पुढील चित्र आहे बादली, बादली. लला दुसरी वेलांटी, ली बादली. पुढील प्रश्न आहे खाली दिलेल्या फुलांमध्ये योग्य अक्षर लिहून शब्दकोडी बनवा. या ठिकाणी काही शब्दकोडी दिली आहेत आणि म्हणजेच काही फुलं आहेत ही आणि त्यापासून आपल्याला शब्दकोडी बनवायची आहेत. मात्र या ठिकाणी आपल्याला योग्य अक्षर मध्ये लिहायचे आहेत पण सारख्या रंगाची अक्षरं उचलून योग्य फुलामध्ये ठेवा. म्हणजे मुलांना या ठिकाणी सारख्या रंगाचे अक्षर उचलून या फुलांमध्ये भरायचे आहेत आणि यापासून शब्दकोडी बनवायचे आहेत. जसे या ठिकाणी बघा, शी जी दी डी. आता मध्ये एक अक्षर मिसिंग आहे तर आपण ते खाली शोधायचं आहे. आता सारखा रंग आहे व ला का ना वा, म्हणजे वा, वा हे मिसिंग आहे तर आपण हे या ठिकाणी भरूया. व आता तयार झाले शी वा जी दी वा ळी. अशा प्रकारे सारख्या रंगाची अक्षरे उचलून या फुलांमध्ये भरायचे आहेत. तर पुढे पाहूया बा ली भ जी. आता सारखा रंग कुठे आहे या ठिकाणी, हा आहे काळ्या रंगाच्या फुलामध्ये आपण काळ्या रंगाचे अक्षर भरूया जसे ट. आता काय शब्दकोडी झाली पाहूया, भ ट जी बा ट ली. पुढे आहे ही वी गी नी. आता सारख्या रंग म्हणजे हा रंग आहे हिरवा, हिरव्या रंगाच्या फुलात हिरव्या रंगाचं अक्षर उचलूया आपण. तर इथे आहे र, या ठिकाणी आपण लिहूया र. आता काय शब्दकोडी झाली बघूया, गी र नी ही र वी. पुढे आहे निळा रंग, निळ्या रंगाचं अक्षर शोधून इथे भरूया री. आता काय शब्दकोडी तयार झाली वाचूया, खा री क ग री ब. पुढील प्रश्न आहे चित्र पाहून योग्य शब्दाला गोल करा. म्हणजे या ठिकाणी काही चित्र दिलेत आणि पुढे काही
शब्द दिलेत, आपल्याला योग्य ते शब्दाला गोल करायचा आहे। जसे की चित्र आहे पपई। आता या ठिकाणी काही शब्द आहेत तर बरोबर शब्द कोणता ते ओळखायचा आहे। या ठिकाणी आहे पलकाना पा प ई पापई, प प ई पपई, प प ई। मात्र या ठिकाणी बरोबर असा शब्द आहे प प ई, म्हणजे आपण त्या बरोबर शब्दाला गोल करूया। पुढील चित्र आहे गाडी। आता पाहूया बरोबर शब्द कोणता आहे ते। गा ढी, गू डी, गा डी, म्हणजे बरोबर शब्द आहे गाडी, तर त्याला आपण गोल करूया। पुढील चित्र आहे साडी। सा डी साडी, सी डी सी डी, सा डी साडी। मात्र या ठिकाणी हा सा डी, कारण साडीच्या डला दुसरी वेलांटी आहे, म्हणजे हे हा शब्द बरोबर आहे। पुढील चित्र आहे नदी। आता पाहूया बरोबर शब्द। नी दी निधी, न दी नदी, न ती नदी, म्हणजे बरोबर शब्द आहे न दी, कारण नदीच्या दला दुसरी वेलांटी आहे, म्हणजेच दुसरी वेलांटी असणारा द हा बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे अक्षरे जोडून शब्द तयार करा। आता आपल्याला या ठिकाणी अक्षरे जोडून शब्द तयार करायचे आहे, जसे की क काना, क ड आणि दुसरी वेलांटी। आता काय शब्द तयार झाला, काकडी काकडी। तसेच ज म दुसरी वेलांटी न, ज मी न जमीन। अ काना, र त दुसरी वेलांटी, आरती आरती। पुढील आहे पहिली वेलांटी श, क काना, र दुसरी वेलांटी। आता काय शब्द तयार झाला पाहूया, शिकारी शिकारी। पुढील प्रश्न आहे की ते नी पूर्ण लिहा, म्हणजे या ठिकाणी काही व्यंजन आहेत, क ते ज्ञ ही व्यंजन आहेत आणि या व्यंजनांना आता आपल्याला दुसरी वेलांटी जोडायची आहे, आणि म्हणजेच की ते ज्ञ लिहून आपल्याला पूर्ण करायचे आहे। चला, कला दुसरी वेलांटी की, खला दुसरी वेलांटी खी, गला दुसरी वेलांटी गी, घी, ची छी, जी झी, टी ठी, डी डी, नी ती थी, दी धी नी, पी फी, बी बी, मी ई री, ली वी, शी शी, सी ही, अळी क्षी नी। अशा प्रकारे कीर्तज्ञ आपण पूर्ण केले। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा। थँक्यू।